सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी या गावी आपण परत आलो आहोत। या गावचा पंचनामा करायला गावचा विकास झाला आहे असं ठामपणे आपल्याला इथल्या सरपंचांनी सांगितलं होतं, सत्ताधाऱ्यांनी ठामपणे सांगितलं होतं, छाती ठोकून सांगितलं होतं, पण खरंच या गावचा विकास झालाय का? आता आपण या गावचा पंचनामा करणार आहोत आणि इथले ग्रामस्थ देखील आपल्या सोबत आहेत, तेव्हा आता यांच्याकडून सगळ्याच प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळणार आहेत, किती खरं आहे किती खोटं आहे। आपलं नाव सांगा। माझं नाव संजय पांडुरंग सूर्यवंशी, माजी सरपंच नागस। बर, सध्या जे गावचा विकास झाला असं ठामपणे मागच्या वेळी आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा सांगण्यात आलं होतं, याबाबत आपलं मत काय? नाही, विकास झालाय, विकास करायचा प्रयत्न झाला असला तर विकास झाला। विकास झालाय का नाही आपण आता, तुम्ही गावातनं आलाय, गावातली अवस्था बघितली, गाव 6,000 ते 7,000 लोकसंख्येचं एवढं मोठं गाव आहे। जो विकास झालाय तो आमदार फंडातनं झालेला आहे, आर आर आबा आणि सुमंता यांच्या फंडातनं झालेला आहे। बाकी विकास ग्रामपंचायतीच्या माध्यमातनं कुठं गटराची कुठं दुरुस्ती, त्यानंतर कुठं समाज मंत्रालयाची दुरुस्ती, कुठं असं पिविंग ब्लॉक गाठलेलं, ह्याला काय विकास म्हणतात का? हे विकास रेग्युलरचा विकास होतं। इथं सरपंच ग्रामपंचायत असली तरी बी होणार आहे आणि नसली तरी, प्रशासक असला तरी बी, जे रेग्युलरची काम आहे ते होणार झाली। विकास म्हणून सांगण्यासारखं काम पाहिजे, विकास म्हणून सांगण्यासारखं काम पाहिजे म्हणजे नेमकं काय पाहिजे? लोकांच्या आरोग्याची सुविधा पाहिजे, सांडपाण्याची व्यवस्था पाहिजे, लोकांनी रस्ते चांगले पाहिजेत, लोकांच्या आरोग्यासाठी जे ज्या ज्या सुविधा ग्रामपंचायतीनं राबवायला पाहिजेत त्या पाहिजेत। तसं कुठं गावात स्वच्छता, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, वेळच्या वेळेला लोकांनी पाणी मिळालं पाहिजे, पानंद रस्ते, शेतकऱ्यांच्या अडचणी, ह्या सगळ्या बाबीचा विकास झाला तर गावाचा विकास काही प्रमाणात झाला असं म्हणता येईल। या गावामध्ये शौचालय किंवा सांडपाणी निचरा व्यवस्थापन आहे का? नाही, कुठेच दिसत नाही। सांडपाणी निचरा व्यवस्थापनाचा विषय असा आहे की अंडरग्राउंड पाईपलाईनची जी पाईपलाईन केल्या गटारचं पाणी वाहण्यासाठी, त्याची लाईन लेवल नाही, पाणी कुठं कुठं थांबलेलं आहे, त्यामुळे ह्या पाण्याचा निचरा होण्यासाठी विशेष असं काहीच केलेलं नाही आणि झालं पण नाही या गावात। रोजगार हमी योजना म्हणून इथं आपल्याला ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या तिथं आपल्याला दिसतंय की वर्षभर रोजगाराची हमी, स्त्री पुरुष समान दराने मजुरी, हा विषय काय सांगू शकाल? एक ही रोजगार हमीचं एक ही काम या गावात नाही, चालूही झालेलं नाही, कुणी प्रयत्न बी केला नाही आणि कामही नाही। मग विरोधक म्हणून तुम्ही कधी ठामपणे आपली भूमिका मांडली नाही का? नाही, आम्ही विरोधकाचं कामच केलं नाही या ग्रामपंचायतीमध्ये। बर, या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे 9 लोक होते, 9 लोक असताना सुद्धा ह्या सत्ताधाऱ्यांनी पाठिंबा देऊनच चालवलं होतं की कुठल्याही कामात विरोध न करता एकतर्फी काम करण्याची त्यांना संधी दिली। मग तुम्ही कधी चौकशी नाही केली त्यांनी कामं करतायत, ती योजनेतली कामं आहेत का त्यांनी फक्त तुटपुंजी कामं करतात? आम्ही चौकशी केली की बिन चौकशी करता कसं, आम्ही चौकशी केली पण ह्या गावामध्ये अशी सिस्टीम होती, ग्रामसेवक आणि ठराविक 2 लोक जी 2-3 लोक होती त्यांचा मनमानी कारभार, त्यांना जे वाटत होतं ते करायचं। एक लक्षात घ्या, एक ग्रामसेवक 8 वर्ष एका गावात काम करतो, म्हणजे त्यांना विरोध असतात राहिला। शासनाकडे काय तुम्ही म्हणजे जिल्हा परिषदकडे मागणी केली होती, मग एक ग्रामसेवक जर 8-8 वर्ष एका गावात थांबतो आणि कुठल्याही नुसत्या घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या पावत्या फाडणे म्हणजे ग्रामसेवकाचं काम नव्हे। लोकांनी सुविधा आहेत का नाही गावात? आज मच्छर एवढं गावात, मच्छरचं प्रमाण एवढं वाढले, लंपीच्या बाबतीत, जनावराच्या बाबतीत एवढी अडचण आहे, त्याच्याविषयी कुणी काय लक्षच दिलं गेलं नाही। त्याचं दबाव तंत्राचा इथं थोडक्यात वापर केला जात होता? नाही, दबाव तंत्राचा वापर म्हणण्यापेक्षा एकतर्फी कारभार चालला होता आणि एकतर्फी कारभारात कुणीही व्यत्यय आणायचं नाही। आता एक आपण सहजपणे म्हणतो की नाही करणार करते ती त्यांच्या मागे सगळी जावा, पण करणाराचा उद्देश गावाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा चांगला नव्हता, त्यामुळं त्यांना संधी देऊन सुद्धा त्यांना काम करता आलं नाही।
बरं आपण आता सरांच्याकडे येतोय, आजोबांच्याकडे. मॅडम, काका तुम्ही मागच्या वेळेस म्हणाला होतात की इथं काही सुविधा झालेल्या नाहीत, इथं दबाव तंत्राचा वापर केला जात होता, मी करेन तोच कायदा, अशी भूमिका इथल्या सरपंचाची होती, याबाबत आपलं मत काय? आणि आता हे 5 वर्षामध्ये समजा त्यांनी तिथेच हम करेस कायदा तिथं केलेला आहे या गावामध्ये समजा यांनी, आणि आम्ही 9 सदस्य होतो आणि त्यांचे 4 होते समजा, पण या सर्व सदस्यांना त्यांनी विश्वासात न घेता इथं कारभार केलेला आहे आणि तो मनमानी कारभार केलेला आहे समजा, हम करेचं कायदा आणि मनमानी कारभार याच्यानी काय केलं नाही. आता तुम हे त्या परवा मी सांगितले समजा ही जी पाईपलाईन केलेली आहे सिमेंटची, फक्त सिमेंट पाईपा खपवण्याचंच काम केलेलं आहे इथं. आणि म्हणजे इथं थोडक्यात म्हणायचं आहे की आपल्याला 2 नंबरचाच कारभार इथं पाहायला मिळतो. 2 नंबरचा कारभार आहे, ठीक आहे. आणि हे जे त्यांचे कॉन्ट्रॅक्टर होते काय काम केली त्यांनी समजा, त्यावेळेला कसं की त्यांनी मॅनेज केलेलेच कॉन्ट्रॅक्टर आहेत ते, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही यांचे कॉन्ट्रॅक्टर, यांनाच पदं पाहिजे होती, हे पदाला आपापले आहेत असं, तर ज्यांनी तुमची त्यांनी मुलाखत घेतली तोच तीच व्यक्ती तेच तोच सदस्य त्या पदाला आपापलेला माणूस आहे तो, त्या आपल्यालाच पदं पाहिजे समजा, आणि त्यांनी मनमानीच कारभार केला त्यावेळेला. तानाजी शिंदे सध्या, तानाजी शिंदे ग्रामसेवक आणि सरपंच या तिघांच्या तिघांनी मिळूनच मनमानीच कारभार केलेला आहे. सरपंच एक महिला होती, तर महिला या नात्यानं त्यांनी महिलांसाठी स्वावलंबी योजना राबवली का? महिलांसाठी स्वावलंबी काही योजना राबवल्या नाहीत. लहान मुलांसाठी खाऊ वाटपाचा कार्यक्रम किंवा अंगणवाडी किंवा त्यांना प्रबोधनात्मक एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन, इथं अंगणवाडी चालूच आहे समजा, इथं त्यांच्या म्हणजे शालेय पोषणात त्यांचा सरपंचांकडून काही झालेलं नाही. दलित वस्तीमध्ये सुविधांचा अभाव पाहायला मिळतोय असं इथले काही नागरिक आम्हाला सांगत होते, त्याबाबत आपलं काय मत आहे? दलित वस्तीमध्ये समजा आता तो माझा शब्द येतो तो आणि त्या 10 वर्ष मी 2 टर्म इथं सदस्य आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, 2 वर्ष उपसरपंच होतो, तर दलित वस्तीमध्ये ज्या ज्या योजना राबवली समजा त्या आम्ही राबवलीत, आणि आराराबा म्हणजे आराराबा आणि स्वर्गीय आराराबा आणि आता सध्याचे आमदार आहेत ते माननीय सुमनताई पाटील यांनीच आम्हाला काय केलेलं आहे की लाखो कोट्यवधी रुपयाचा निधी या गावाला दिलेला आहे आणि त्यांच्या निधीतूनच ही गाव म्हणजे गावाची कामं झालेली आहेत ती त्यांच्या निधीतूनच सगळी झालेली आहेत. म्हणजे ग्रामपंचायत 1 रुपया कोणी दिलेला नाही. त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय सांगितलं की वरची लेवल आणि खालची लेवल सांगितलं, आता आचारसंहिता आहे आणि मी त्या निधीमध्ये काय बोलू शकत नाही, त्यांना बोलायला तोंडच नाही हो. 1 रुपया सुद्धा निधी दिला नाही समजा कोणी, ते कसे बोलते सांगा मला असं. आणि दलित वस्तीमध्ये जो दलित वस्तीचा निधी असतो समजा तो 15% निधी आहे, तो आल्या तो निधी याने काय केला आहे की दुसरीकडेच वापरला आहे, ते तुम्ही सांगितलं रस्त्याचं समजा, तो रस्ता त्यावेळी सांगितलं काय सांगितलं होतं की त्या रस्त्याची उंची 5 फूट अजून वाढायला पाहिजे होती. रस्ता हा कायम 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या रस्ता नाही तो ना, पूर्ण आपल्या गावाला काय त्या याच्यातून म्हणजे त्या बोळातून जो आहे रस्ता जाणार तो डायरेक्ट आलं, वाहनं डायरेक्ट आली पाहिजे, जड वाहनं आली पाहिजेत, म्हणून तो रस्ता तयार करण्यासाठी मी 4-5 वेळा गेलो त्या PWDच्या ऑफिसला समजा, तिथं जाऊन काय केलं की त्यांना सांगितलं त्या साहेबांनी इथं आम्ही घेऊन आलो होतो, याने काय केलं आहे की स्वतःचं मी काम केलं आहे हे दाखवण्यासाठी आमच्या दलित वस्तीचा जो निधी आहे तो निधी तिथं वापरलेला आहे. आपण आणखी काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणारच आहोत, वळूयात आपण, या तुम्ही समोर. आपण आपलं नाव सांगू शकताय? माझं नाव विकास चव्हाण. सध्याचे सत्ताधारींच्या विरुद्ध उभा असलेले पॅनलमधील हे उमेदवार आहेत, यांच्याकडून आता आपण काही प्रतिक्रिया घेणार आहोत. माझं नाव विकास चव्हाण आणि मी वार्ड क्रमांक 1 मध्ये उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आपल्याला काय वाटतं इथं खरंच सुविधा झालेल्या आहेत का, आणि याविषयी तुम्ही आता जी ठामपणे भूमिका मांडणार आहात याविषयी थोडक्यात आढावा आम्हाला द्यायचा आहे. गेल्या 10 वर्षापासून इथला विकास थांबलेला आहे. बर. आणि येत्या काळामध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी गावाचा विकास करणार आहोत. म्हणजे तुम्ही म्हणताय की या 10 वर्षात तुम्हाला कुणीही इथं पाठबळ दिलं नाही, सुविधा दिल्या नाहीत, आणि म्हणूनच तुम्ही आज इथं ठामपणे आज एक विरोधक म्हणून उभे आहात. बरोबर. गेल्या काही वर्षापासून मी बघतोय आमच्या इकडं आमच्या भागामध्ये लाईटचा प्रश्न घेऊन अनेक इलेक्शन घेतले गेले, मतदान घेतले, पण अजूनपर्यंत आमच्या इकडं भागामध्ये लाईट आलेलं नाही. नंतर आरोग्याचा तिकडं हे आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. गटारी कशा आहेत? गटारी नाहीतच अजून.
लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने इथं प्राथमिक आरोग्य केंद्राचं आहे का? प्राथमिक आरोग्य केंद्र आहे इथं. आणि एखादी प्रेग्नंट बाई असेल किंवा एखादी इमर्जन्सी असेल, एखाद्या मुलाला विषबाधा झाली असेल, तर प्राथमिक उपचार करून तातडीनं तुम्हाला न्याय नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स आहे का? ॲम्ब्युलन्स आहे परंतु तातडीनं मिळत नाही ते. बरं. काही महिन्यापूर्वीच आमच्या एका पाहुण्यासनी साप चावला होता. त्यानंतर डॉक्टरांशी अगोदर एक 15 दिवस मी चर्चा केली होती. जर समजा साप चावला तर काय करायला लागेल, तुमच्यापाशी लस वगैरे आहे का? तर ते बोलले होते की जर साप चावला तर तुम्हाला मी 15 मिनिटात लस द्यायची सोय करतो. पण त्यानंतर 15 दिवसानं योगायोगानं साप चावला. त्यानंतर डॉक्टर साहेबांनी सांगितले की ते विष आपल्याला ही नाही, लस नाही. मग ही अगोदर बोलले की लस आम्ही 15 मिनिटात तुम्हाला. याबद्दल आपण विचारणा केली नाही का? विचारणा केली होती. त्यांनी सांगितले की आपल्याला लस उपलब्ध होईल. पण त्या क्षणी लस मिळाली नाही म्हणून तुम्ही विचारणा का नाही केली? विचारणा केली होती की, पण त्यांनी सांगितले की उपलब्ध नाही. आता आपण इथल्या ग्रामस्थांकडे जाणार आहोत, इथल्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. माझं नाव जैनुद्दीन बाबा जातार, माझे ग्रामपंचायत सदस्य नागज, आमच्या 1 नंबर वार्डामध्ये. इथून पाठीमागं जर आत्ता आपण सगळीच बघायला गेलो तर इतका कचरा, इतका उकरंड आहे, त्याचे ढास, मच्छर, इतकी अवस्था वाईट आहे, तर ते विचारायलाच नको. सांडपाण्याची अवस्था त्या भागाला बघितलं तर आत्ता रोखला बालवाडीपाशी मुलं तिथं शाळा असतात, त्या ठिकाणी सांडपाण्याचा हद्द नाही. किती सांडपाणी आहे बेहिशोब, त्याच्यावर म्हणजे कुणाची कारवाई बी नाही, कुणी काय बघितलं नाही, कोण बघत नाही. आत्ता रोखला आहे असं सगळे आपण टीम गेलो तर ती डोळ्यापुढंच दिसेल. इथं काय कुणाला विरोध, कुणाला काय बोलायचं आहे असलं काही नाही. पण विकास कशाला म्हणतात हे बघायचं असेल तर डोळ्यांनी बघा. मागील आठवड्यात जेव्हा आम्ही इथं आलो होतो तेव्हा आम्हाला असं सांगितलं की त्या त्या भागातल्या त्या त्या सदस्यांनी हालचाल करत नाहीत, ते ॲक्टिव्ह नाहीत आणि म्हणून तिथला विकास नाही. असं गावामध्ये होऊ शकत नाही. ज्या त्या भागामध्ये जनतेनंच बघायचं, सगळ्यांनी एकजुटीनं काम करायचं आहे. खुर्चीवर बसून मिटिंग करतात, त्या भागात काय कमी आहे, ह्या भागात काय कमी आहे, तुझं तू बघ, माझं माझं बघ, असं नाही चालणार. याचा पाठपुरावा तुम्ही केला नाही का? केला की पाठपुरावा, कित्येक वेळा येऊन ग्रामसेवकडे सांगितलं आम्ही, पाण्यासाठी 8-8 दिवस पाणी येत नाही ना पूर्ण गावामध्ये. 8 वर्ष असल्यानंतर कसे येणार? 8 वर्ष पाणी गावामध्ये 8-8, 9-9, 10-10 दिवस पाणी येत नाही. आता काय अडचणी आल्या असतील, पाईपलाईन फुटते असतील तर ठीक आहे ना. जलसंवर्धनाची इथं काही योजना नाही आहे का? नाही, योजना नाही. मग तुम्ही एक सदस्य म्हणून तुम्ही कधी आतापर्यंत सरपंचांना याबाबत जाब विचारला नाही? सांगितलं की बऱ्याच वेळा तक्रार केली आहे, सांगितलेलं आहे, कानावर गाठलेलं आहे, त्याचं कधी दखल सांगतो करतो बघूया. शिपायाला सांगितलंय, शिपायाने पाणी कधी सोडणार आहे म्हटलं तर मग काय तर निमित्त सांगणार, ऐकणार नाहीत. अशी अवस्था आमच्या गावाची. दलित वस्तीमध्ये सुद्धा योजनेचा अभाव आहे असं म्हणतात, याबाबत आपलं काय म्हणणं? दलित वस्तीचा अभाव आहे ना, थोडंफार काम केलेलं आहे गुरुजीच्या काळात, झालेलं आहे थोडंफार काम, आणि ज्या पुनर्जी राहिलेलं काम ते अजून अपुर राहिलेलं आहे. म्हणजे या 5 वर्षात जे आहे ते काही नाही, जे जो विकास आहे तो पूर्वीचा आहे, आताच्या या 5 वर्षात शून्य शून्य. फक्त लाईटचं पोल हे गुरुजीने काय तर कुठल्या तर माध्यमातून आणून उभा केलेला आहे. ठीक आहे, आपण याबाबत काय सांगू शकतो? मी सुशांत पांडुरंग नकाते, वार्ड क्रमांक 1 मधून माझी बहीण साधना पांडुरंग नकाते पॅनलमधून काँग्रेसच्या उभा केलेली आहे. सदरचं ही 1 नंबर वॉर्ड आता म्हणजे इतका ही झालेला आहे, म्हणजे दुर्मिळ अवस्था ही झाली, घाण कचरा जिथे तिथे सांगून सुद्धा आम्ही आता 8-8 दिवस त्या ग्रामसेवक 9 वर झाले इथं राहिलं. आम्ही तिची बदली करायचा प्रयत्न केला पण झाली नाही बदली. शेवट आपल्या बहिणीला उमेदवार उभं करण्याचं कारण? कारण का तिथं आरक्षण पडल्यामुळे, ओबीसीचं आरक्षण पडल्यामुळे मी उभा केलेला आहे. विकासासाठी आम्ही उभा केलेला आहे. महिलांसाठी तर योजनांचा अभाव दिसतो, याचं कारण काय? कारण इथंच बोर्ड लिहिलाय स्वावलंबी स्वयंपूर्ण गाव, स्त्री पुरुषांना समान दराने मजुरी. नाही नाही, इथं काही ती स्कीमच कुठली आहे ही केली नाही ना. आणखीन आता आपण प्रतिक्रिया घेणार आहोत जे माजी सरपंच आहेत त्यांच्याकडून. आता हे ग्रामपंचायत इलेक्शनचं चालू आहे. आमच्या दृष्टीनं गावामध्ये सुख सुविधा आरोग्य हे सगळ्यांना चांगलं आणि गाव व्यवस्थित असावं ह्यासाठीच या ग्रामपंचायतीमध्ये ज्या लोकांना ग्रामपंचायतीत काम करण्याला वेळ आहे, ज्याला काम करण्याची हिरिरीनं भाग घ्यायचा आहे आणि गावाच्या विकासासाठी प्रयत्न करायचा आहे, अशा लोकांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे.
कि जेणेकरून या विकास कामासाठी या गावाच्या कामासाठी त्यांनी वेळ दिला पाहिजे कि नुसतं पद बोर्डावर नाव लावायसाठी पद असावं ह्याकरता त्यांनी त्यांना हे करू नये आणि या गावानं विचार केला पाहिजे. काम करणारी लोकं आणि या गावासाठी वेळ देणारी लोकं ही ग्रामपंचायतीमध्ये असायला पाहिजेत. नाहीतर आतापर्यंत असं झालं ग्रामपंचायत इलेक्शन लागलं की प्रत्येकाने अर्ज भरायचा आणि चुरशीनं निवडणूक लढायची आणि ग्रामपंचायत मीटिंगला सुद्धा हजर राहायचं नाही. त्या शिपायानं त्याच्या सह्या घ्यायला घरी जायचं असं न होता या गावामध्ये चांगली लोक या ग्रामपंचायतीमध्ये असावी, त्याला ग्रामपंचायतीच्या कामाची आवड असावी, लोकांमध्ये सहभाग असावा, अशाच उमेदवाराला या लोकांनी या गावातील नागरिकांनी निवडून द्यावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही तो प्रयत्न म्हणून चांगले उमेदवार देणार आहे. लोकांनी त्याचा विचार करून या गावाच्या विकासात सहभागी व्हावं आणि त्या सहभागी होणाऱ्या लोकांनाच मतदान करून या गावाची ग्रामपंचायत आणि या गावाचं नावलौकिक वाढवावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहो. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आमची इच्छा आहे की या गावामध्ये काम करणाऱ्या लोकांना संधी देत असताना ही ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी ह्याच्यासाठीचा प्रयत्न आम्ही जोरदार प्रयत्न करणार आहे. त्यावेळेस तुम्ही सरपंच होता, त्यावेळेस कोणकोणत्या योजना कोणकोणती कामं केली ही काही सांगू शकाल? हो सांगू शकतो की मी ज्यावेळेला सरपंच होतो त्यावेळेची परिस्थिती अशीच होती. म्हणजे आता जशी सत्ताधारी आणि विरोधक जी विरोधक ही म्हणतात आम्ही त्यावेळी विरोधक म्हणतच नव्हतो. कारण विरोधक कधी म्हणायचं की ग्रामपंचायतीच्या कामामध्ये किंवा एखाद्या विकास कामामध्ये विरोध दर्शवला किंवा आडकाठी घातली तर त्याला विरोध म्हणायचं. एकतर्फी कारभार चाललेला असताना उगाच सत्ताधाऱ्यांनी म्हणायचं विरोधक साथ होते न होते. अहो कधी त्यां विरोध केला आहे? विरोधक कधीच केलेला नाही. जे काम करतात आणि गावच्या लो आमच्या गावातली लोकं इतकी संज्ञान आहेत की एखादा विरोध जरी करत असला सामान्य नागरिक तर त्याची समजूत काढून बघा काम चालू आहे, काम करणारी माणसं आहे ती आणि तुम्ही गपसा होऊ द्या. त्याची जरी अडचण असली तर दूर करून कामाला देणार आहे. मी माझ्या कारकिर्दीमध्ये 7 अंगणवाड्या, या गावचा डांबरी रस्ता, या गावामध्ये मागासवर्गीयासाठी एक संडाची स्कीम होती 10 संडाची ती केलेली आहे. पानन रस्ता म्हणून ढोरगल्ली ते हायस्कूलपर्यंतचा तो पानन रस्ता ते 1992 केलेला आहे. नाही त्यावेळची नाही सांगतो, त्याचं कारण मी सांगतो. आता हे कॅनलचा रस्ता ज्यांनी अडवलाय त्यांचं म्हणणं काय की आमचं कॅनलचं मोबदला दिल्याशिवाय जायच नाही. कॅनलचा मोबदला ठरवणारी टेंबू योजनेचे लोक आहेत, त्यांनी त्यांना नोटीस दिली. त्यांच्या अंतर्गत काही वाद असतील, त्या वादामुळे त्यांचे पैसे मिळत नाहीत म्हणून त्यांनी तो रस्ता अडवला. ग्रामपंचायतीकडे बऱ्याच वेळा तक्रारी केल्या, ग्रामपंचायतीची लोकं तिथं गेली पण त्या लोकांनी ऐकलं नाही. त्यांनी ऐकलं म्हणून ग्रामपंचायतीनं काही का ठोस निर्णय घेण्याची भूमिका बजावायला पाहिजे होती, ती भूमिका बजावली जात नाही ना. ज्यावेळी ग्रामपंचायतीवरती आता ही होऊन इलेक्शन लागलेलं आहे पण याच्या आधी सत्ता होती त्यावेळेस प्रत्येक महिन्याला ग्रामपंचायतीची ग्रामसभा होत होती का? आता ग्रामसभेची अवस्था अशी आहे की ठराविक लोक तेवढी जमत असतात आणि ह्या ग्रामपंचायतीमध्ये कारभार एकतर्फी दिला होता त्यामुळे ग्रामस्थांची अशी इच्छा होती. एकदा आपण त्यांच्या ताब्यात दिले त्यांनी निर्णय घ्यायचा गावाच्या चांगल्यासाठी आणि आमच्या सह्या घ्यायच्या त्या. नाही पण त्यांचं म्हणणं असं होतं की जेव्हा मागच्या वेळी आम्ही प्रश्न विचारलेला की कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो त्यांचाच असतो असं काकांनी सांगितलं होतं, त्याच्यावर त्यांचं उत्तर होतं की पाकिटं फाडायला तुम्हीच होता, पाकिटातनं नाव काढायला देखील तुम्ही होता. याबाबत आपलं काय म्हणणं आहे? कसं असतंय कॉन्ट्रॅक्ट टेंडर टाकायचं इथं आमच्या गावातले 7-8 इंजिनियर मुलं आहेत. आम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांनी ठरवलं की बाबा गावातल्या माणसांनी काम मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टीनं तुम्ही नियोजन लावा आणि त्यांनाच काम द्या, बाहेरच्या माणसाला कोणी काम द्यायचं नाही. परंतु ह्यांनी काय केलं, त्यांच्या मर्जीतल्या लोकांना टेंडर टाकायला लावली, बाहेरच्या माणसांना त्यांच्या त्यांनी बाहेर मॅनेज केलं. मग सांगा जर त्या ठराविक लोकांचीच जर टेंडर असली तर मग ग्रामपंचायतीची सदस्यांनी ती टेंडरची पावती टेंडर पाडायला असणारच आहे ती. मग ठराविक लोकांनी जर टेंडर टाकलं तर त्या ठराविक लोकांनी टेंडर मिळणार, म्हणजे ह्यांच्या मर्जीतल्या लोकांनी टेंडर टाकायला लावलं आणि ते टेंडर त्यांना मिळलं आणि मग सदस्यांनी सदस्यांचा तिथं ना इलाज आहे ना बाकीच्या. आता गुरुजी मागल्या वेळेस बोलले होते मीडियाशी ऑन कॅमेरा बोलले होते गुरुजी की आमच्या भागात तिकडे या, आमच्या अवस्था बघा.
काय गुर्जर अवस्था आहे काय त्याच्यावर तुम्ही सांगा। आता त्या एक नंबर मध्ये समजा इथून हा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं संपूर्ण घाण आहे, कचरा आहे तिथं, आणि ते त्यांनी सांगितलं काय की आम्ही कचरा कुंड्या केले, कचरा कुंड्या तयार केल्या होत्या, पण ते काय चार तुकडे कशाचे सिमेंटचे चार तुकडे त्यांनी बसवले होते तिथं, आणि ते तुकडे काय केले फुटून गेले। समजा ते गाव एवढं मोठं आहे, गावात घंटागाडी आहे का? घंटागाडी नाही। या विषयावर मी बोलतोय, मला एक गोष्ट सांगा, व्यवस्था ही लोकांसाठी असते बरोबर आहे। तुम्ही ग्रामपंचायतचा खर्च दाखवला, तुम्ही त्या खर्चात ज्या ज्या गोष्टी उल्लेख केलेला आहे ते कुठं झालं हे लोकांनी विचारायचं आहे, आणि आता ही वेळ आहे, लोकांनीच विचारलं पाहिजे ह्या लोकांनी। तुम्हाला व्यवस्था, शासनाची व्यवस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे प्रतिनिधींचं काम आहे बरोबर आहे का? आज रोज उठायचं तेच प्रश्न आहेत। आज ग्रामसभा कधी होते हे माहीत नाही, पाणी किती वाजता सुटतं हे अजून लोकांना माहीत नाही, आणि त्यात अवघड काय करायचं? एक ग्रामपंचायत ॲप तयार करा, लोकांचा त्यात नंबर ॲड करा, मेसेज टाका, दोन मिनटात सगळ्या गोष्टी व्यवस्था आहे ना, ऐकून घेतलं पाहिजे का नाही? ग्रामसेवक मला सांगा, ग्रामपंचायत सदस्याला माहीत नसते आज ग्रामसभा आहे ती, अशी कंडिशन आमच्या ग्रामपंचायतची। ग्रामसेवक आता तुम्ही सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव नाही का दाखल? अविश्वास विशेष येत नाही ना, का जनतेत नाही, अडचणी आहेत। एकदा सत्ता हातात गेली की लोकांचा ऐकायसाठी किंवा जो प्रतिनिधी ऐकत नाही त्याला आळा घालण्यासाठी व्यवस्थाच नाही। गावात कचरा उचलण्यासाठी घंटागाडी काही नाही, घंटागाडी नाही, ॲम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्स नाही, काही नाही, काही नाही हाय। लोकांना कळतं की आता माणसंही जमले आहेत, यात कोणालाही विचारा कुठं आहे घंटागाडी। सरपंच साहेब, तुम्ही एक आवाज उठवला होता का की गावामध्ये घंटागाडी यावी म्हणून? आम्ही बऱ्याच वेळेला सूचना केली होती गावात घंटागाडी पाहिजे, एवढं मोठं गाव आहे, 6,000-7,000 लोकसंख्येचं गाव आहे, कचऱ्याची व्यवस्था झाली पाहिजे, लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं मुतारींची व्यवस्था झाली पाहिजे। आज बाजारपेठेचं गाव आहे, दर शुक्रवार एवढा मोठा बाजार भरतो, आणि सगळ्या आमच्यात भाजीपाल्याचा माळव्याचा व्यापार जास्त होतो, जेंट्ससाठी इथं मुतारीची व्यवस्था नाही, मग लेडीजचा तर प्रश्न लांबच आहे। ग्राम स्वच्छता अभियानामध्ये कधी आपलं गाव सहभागी होतं का? कधीही नाही। मग तुमच्या कार्यकाळात नव्हतं? हो, आम्ही ग्राम स्वच्छता अभियान राबवलं होतं त्यावेळी, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, लोक जागरूक म्हणण्यापेक्षा लोकांनी उत्साह होता की गावात एखादं काम करायचं तर आपण पण सहभाग व्हावं असं लोकांचा उत्साह होता। आता लोकांचा उत्साह राहिला नाही, त्याचं कारण असं झालं आहे मनमानी कारभार, कुणी कुणाला विचारायचं नाही, आम्ही जे करेल ती पूर्व दिशा, मग लोक ह्या कारभाराला कंटाळून लोकांनी कुणाला विचारायचं आणि सांगायचं बंदच झालं ना। आपल्याला काय वाटते की अजूनही आपलं गाव ग्राम स्वच्छता अभियानात जर आलं भाग घेतलं तर या गावाचा विकास होऊ शकतो का? विकास मॅडम फक्त नाव ठेवण्यासाठी शब्द राहिला आहे, विकास कुठेही दिसत नाही, करायची इच्छाशक्तीच नाही, हे नुसतं आम्ही विकास करताय ऑन कॅमेरा न्या, तिथं कचऱ्याची व्यवस्था बघा। चला आता बघायला करण्यासाठी काय, आता आपण जाणार आहोत एका विहिरीची पडझड झाली असं इथल्या नागरिकांकडून म्हणणं आहे, याविषयी आपण थोडक्यात आढावा घेऊयात। विहिरीकडे चाललो, ज्या विहिरीची पडझड झाली आहे त्याच विहिरीतून पाणी दिलं जात आहे असं सांगितलं जात आहे। चला इकडं अंगणवाडी आहे, अंगणवाडीची ही अवस्था आहे सध्याची, लहान मुलं इथे शिकतात, कपडे वाळत घातले गेले, अंगणवाडी आहे। घेतले चला तिकडे अंगणवाडीत, हे कशाची टाकी? संडास। ही अशी उघड्यावरच टाकी दिसते, तुम्ही जो अकोल्याला विकास आहे बघा, तो होय ना, तुम्ही जो अकोला नाही तो विकास आहे बघा। ही विहीर आहे, हे थांबा इकडे इकडे घे, इकडे समीर भैया, समीर दादा, हे इथं शौचालय आहे, नावापुरतं शौचालय बांधण्यात आलंय,
ना पाण्याची व्यवस्था आहे, कचरा तरी घन कचरा पूर्णतः खाली रस्त्यावर टाकलेला पाहायला मिळतो आपल्या सर्वांनाच. ग्रामपंचायतच्या मागची बाजू आहे, वड्यात टाकलाय, वड्यात केबल राहू ओढा आहे का हे आता काढले बरं वर चला वर चला म्हणजे आमची राजमाची चला वर तिच्या अच्छा बोललेलं आहे बाबा मागाचा फोटो ते देवस्थान बघा देवा देत आहे देवाला मॅडम देवस्थान आहे तर हे बघा समीर भैया समीर भैया समाज देवस्थान आहे ही देवस्थानची छोटस बांधलेलं देऊळ आहे ताईबाई अच्छा मसोबा ताईबाई ग्रामपंचायतची हे आहे बरं का ग्रामपंचायत इमारती सभोवतालचा हा परिसर आहे मी सांगितलेलं तोच मॅडम परत आपल्याला येता येते अतिशय दुर्गंधी युक्त इथलं वातावरण पाहायला मिळत आहे हे आता काढले बरं का हो हो एक एक मॅडम तुम्ही येऊन गेल्यानंतर ही काढलेली झाडं वगैरे आहेत त्याच्या अगोदर पूर्ण ही झाडं आणि पूर्ण चटरा इथं समीर भैया मास्क घालत असतो प्यायच्या पाण्याचा हा बॉल्व आहे आणि आपण सगळी बघू शकतो इथं किती घाणेरड आहे आणि अतिशय दुर्गंधयुक्त असं सगळं साम्राज्य दिसतंय कचऱ्याचं कापलेले केस मेलेले पक्षी प्राणी इथं टाकलेले आहेत लोक वस्तीतली अवस्था ही आहे ही आम्ही पदरच्या पैशाने आम्ही सगळं स्वच्छ करून ठेवलेलं आहे पुढे जरा जाऊया चला तिथं तिथून घ्या पलीकडे का तिथून कोपऱ्यात ना होय तुम्ही रस्त्याची अवस्था येताना बघितली समीर भाई इकडे रस्त्याची अवस्था येताना नागज फाटा ते घाटापर्यंत तुम्ही रस्त्याची अवस्था बघितलेलीच आहे प्रत्येक ठिकाणी खड्डा आहे रस्ता कुठं गेलाय माहितीच नाही ही ग्रामपंचायतची सुरुवातच आहे एंट्री करताना तुम्ही बघितली एखादी मोठं वाहन 6 चाकी 10 चाकी असलं तर अजिबात गावात येतच नाही आलं की कुठं कोपऱ्यात घरं असलेली त्यांची भांडणं असते ती त्याच्यामुळं गावात येणं मोठ्या वाहनात शक्यच नाही मधला रस्ता जो आला आहे तुम्ही कोलाच मागच्या वेळा बघितले त्याचं अजून काम अर्धवटच आहे सगळ्या अवस्था बेकार आहे सगळ्या रस्त्यांची चला आता आपण वळूयात गावातल्या अन्य भागांकडे पाणी वापरा स्वच्छता अजिबात येत नाही ते चाचा वापरायचं पाणी तर स्वच्छ येत नाही महिलांच्या बी प्रतिक्रिया द्यायच्या गरजेच्या हे मच्छीच्या मागच्या बाजूच सगळं आहे उघड्यावर गटारी पाहायला मिळतात या गटारींमधून तुंबलेल्या गटारी असून ओ समीर भैया मावशी मावशी काय काय तकलीफ आहे बोलो तुमच्या या गल्लीमध्ये सध्या वस्तीवर काय काय तुम्हाला तक्रार आहे मच्छर की बहुत गंदा आहे ना सफाई करते आपने कभी ग्राम पंचायत में बात नहीं की करते फिर आपके यहाँ नहीं ना कोई कभी कभी करते ज्यादा तो साफ सुथरा नहीं रहता आपके यहाँ पर घंटा गाड़ी आती है कचरे की गाड़ी नहीं है वो चाहिए हमको ठीक है फिर आप कचरा कहाँ फेंकते हो इधर क्या करेंगे मजबूर है कहाँ फेंकेंगे ठीक है इथं 4 चाकी गाड्या येण्यासाठी ते घ्या काम आहे काँक्रीटचं हे काम अशा पद्धतीने झालेलं आहे 17 ठिकाणी खोदलेलं आहे एकही कुठं तुम्हाला रस्ता चांगला असा वाटत नाही लोक वस्तीचं हे गाव आहे सगळं इथून येणारा रस्ता पूर्ण हा अरुंद आहे एकदम पूर्ण बंदच असल्यागत आहे
कुठल्या सगळ्या समस्या आहेत इथं. पाणी वेळेवर नाही, कधी सुटतंय माहीत नाही पाणी लोकांना, वेळेवर तर विषयच नाही. आणि दुर्गंधीयुक्त आणि पूर्ण म्हणजे हे असलेलं घाण पाणी येते नळाला. 2 मिनटं जर पाणी सुटलं की 5 मिनटापर्यंत वाट बघायला लागते स्वच्छ पाणी यायचं. 5 ते 6 दिवसानंतर पाणी येतं. हा विकास आहे सगळा. हा ही लोकवस्तीतलं असं सगळं काम आहे बघा. कधी हे कचरा काढलेला जात नाही, कचरा उठाव होत नाही, अशी अवस्था आहे सध्या. उघड्यावर कचरा टाकला जातोय, घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. पूर्ण सगळ्या लोकवस्तीत अशीच अवस्था आहे. सगळ्या वार्डात ना ही अवस्था अशी, चौकात चौकात तीच अवस्था. हे समोर पिठाची गिरणी आहे, ही अवस्था आहे. राहण्याच्या ठिकाणी असताव्यस्त कचरा, घाणीचं साम्राज्य, दुर्गंधीयुक्त सगळं वातावरण इथं आहे. डासांची पैदास भरपूर प्रमाणात होत असल्याचं इथं नागरिकांचं म्हणणं. आणि ही झालेली विकास कामं दाखवा मॅडम. त्याचबरोबर गावामध्ये डेंग्यू मलेरिया असली साथी येऊ शकते आणि खरोखर आरोग्याला हे हानिकारक आहे. आणि हे गावातील नागरिक बोलत आहेत, नागज गावामध्ये आपण आलेलो आहोत. नागज गावामध्ये आज पंचनामांतर्गत हा कार्यक्रम चालू आहे. मॅडम इथे एक उर्दू शाळा आहे. या उर्दू शाळेचंही आता आपण मागोवा घेणार आहोत. इथं पाहू शकता इथं पडलेली घरं आहेत आणि या घरांच्या भोवतणी उगवलेली गवत आपल्याला पाहायला मिळते. या गवतातही घाण आहे, जिथं पाय सुद्धा ठेवू शकत नाही आपण. इथे एक उर्दू शाळा आहे मुस्लिम वस्तीसाठी. शाळा चालू आहे का? तसं वाटत तर नाही. आता आपण उर्दू शाळेच्या आत मध्ये प्रवेश केलाय. पाण्याच्या ठिकाणी आता आपण जाऊया. प्यायचं पाण्याची व्यवस्था ते नळ चालू करून दाखव. नाही दाखवा लागले ते बंद कर बाळते. समीर भैया कुठे काय नाना ती हे लहान मुलांना खेळण्यासाठी इथं काही वस्तू असाव्यात अशी अपेक्षा असते. पण इथं आपण पाहतोय की या गावामध्ये घसरगुंडी सुद्धा तुटलेली आहे. झोपडे आहेत ते देखील तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात. भंगार अवस्थेत आहेत, नुसतं तुटलेलं नव्हतं, भंगार अवस्थेमध्ये. एक शौचालय सुद्धा उघड्यावरच आहे. समीर भैया तिकडे लहान मुलींनी जायचं कसं हा प्रश्न. इथं भीती वाटणार यायला मागच्या त्या शाळेत नाही इथं यायला. उघड्यावर शौचालय आहे ज्याला भिंती नाहीयेत. आणि इथं हा एक शौच खड्डा आहे जो उघड्यावरच आहे. यामध्ये मुलं कधी पडू शकतात याची भीती आहे. ते काय शौचालय बघा जरा चला. तिकडे ही अशी तुरुंगासारखी काय म्हणतात शौचालय आपल्याला पाहायला मिळते. चला ना दुरुस्ती किंवा ह्यासाठी मेंटेनन्ससाठी काहीही तुम्ही उपाययोजना याच्यावर केलेलं नाही. त्या ह्या विषयाची जी अवस्था तीच आहे. लहान लहान बालवाडी जी तुम्ही ग्रामपंचायतपाशी बघितलेली आहे, आमचा भाव आहे थोरले बंधू उभारलेले त्या 1 नंबर वार्डमधून, त्याच वार्डामधली ही अवस्था आहे. समीर भैया एक मिनिट. मला पुढं म्हणजे वडापात्रा त्या आजोबांची एक बाईट घ्यायची आहे. परत आहेत ना तिथं हे इथे इथे महालक्ष्मी मंदिर. इथे एक महालक्ष्मी मंदिर आहे. या मंदिराजवळ नावापुरतं मंदिर दिसतंय जे खंडलेलं भंगलेलं आहे असंच वाटतंय. ग्रामदैवत आहे ना. ग्रामदैवताचं पाहिलं तर इथं सगळं काही पडझड झालेली आहे. फक्त ग्रामस्थच नाही तर आता इथं येणाऱ्या बाहेरच्या लोकांनाही या गावात यायचं का नाही
प्रश्नचिन्ह कैमेरा समोर आला की एक नंबर वार्डा जाण्याचा रस्ता आहे। या रस्त्याच्या कडेला पाहिलं तर काटेरी झुडपांचं सगळं वाळलेलं गवत घाण कचरा पडलेला आहे आणि ते अरुंद असा पूल दिसतो आपल्याला जो आज पडतोय। कचरा ना मॅडम, याच्या संदर्भात 5 वेळा लेखी अर्ज दिला होता ग्रामपंचायत, 5 वेळा लेखी अर्ज दिल्यानंतर इथला कचरा उचलला नाही, व्यवस्था काही नाही। आम्ही नाही ग्रामपंचायत किंवा आणि ग्रामसेवक जे होते त्यांना आम्ही दोन ते तीन वेळा आम्ही अर्ज केला, की पूर्ण आमचं मस्जिद पासून जे ड्रेनेज केलं तुम्ही आता बघाल, त्या ड्रेनेजचं पाणी पूर्णपणे इथं वड्यामध्ये आणून टाकलेलं आहे आणि इथं पलीकड दलित वस्तीमध्ये जी विहीर आहे त्या विहिरीचं पाणी आहे ना। भाग क्रमांक 1 पुलाजवळ आता आपण चाललेलो आहे, जो अरुंद पुलाचा रस्ता आहे। मस्जिद पासून जे ड्रेनेज लाईन आहे ना, ते ड्रेनेज लाईन केलेलं, त्या ड्रेनेजचं पूर्णपणे सांड पाणी इथं वड्यामध्ये सोडलेलं आहे। हे जे दलित वस्तीमध्ये ती विहीर आहे तिथं लोक दलित सर्व लोक पाणी पिण्यासाठी वापर करतात आणि ते पाणी ड्रेनेज बसतं, ड्रेनेजचं सगळं घाण पाणी आम्हाला तुम्ही बोलत ते पाणी जिरपून त्या विहिरीमध्ये जातं आणि ते पाणी पूर्णपणे दूषित होतं आणि कमीत कमी 400 ते 500 लोक आहेत ते पूर्णपणे पाणी आपल्या त्या विहिरीत पितात, प्लस हे जे आहे ते कचरा टाकला आणि हे गावचा जे कचरा आहे त्या कचऱ्यासाठी आम्ही 3 ते 4 वेळा ग्रामसेवकाला सरपंचांना जे दिलेलं होतं अर्ज, नदी आहे की गटर आहे की ओढा आहे ह्याचं हा हेच नेमकं कळत नाही आहे, पण ग्रामस्थ म्हणतायत की ही नदी आहे जी कुठं जर फिरते यलमा मंदिराच्या इकडे जाते असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। तर तुम्ही पाहू शकताय की कशा पद्धतीने नदीची दुरावस्था आहे, आणि प्लस ते अंगणात त्या साईडला कचरा टाकत होते पहिल्यांदा, नंतर आम्ही अर्ज केल्यानंतर आतमध्ये टाकला, त्यानंतर ह्या साईडला टाकला असं करत होती। जिथं लोकांना 2 वेळा पाणी मिळणं अशक्य आहे प्यायला तिथं या पाण्याची दुरावस्था आहे। बघा पाणी किती वळून न्याय लागतं त्या आडावंद, ही अशी अवस्था आहे सध्या ग्रामपंचायत पाणी म्हणजे सुटतंय का नाही असा प्रश्न माझा किती कागद लागले त्या शेजारीच नदी असून प्यायला पाणी नाही अशी अवस्था आहे ना, घरका ना घाटका अशी अवस्था इथं भाग क्रमांक 1 पाहायला मिळते। आरोप फिल्टरचे प्लांट आहेत त्या गावामध्ये काही गरज नसताना एक तीन लावले, पण इकडं दलित वस्तीमध्ये एकही सुद्धा प्लांट नाही आणि ज्यावेळेस त्यांना आम्ही विचारणा केली त्यावेळेस ते लोक म्हणतात की आपण पुढच्या वेळेला इकडे मंजूर करून ग्रामपंचायतच्या मागचं जर तुम्ही आरोप फिल्टरचा प्लांट बघितला तिथं कोणीही पाणी घेऊन जात तिथलं, तो आरो फिल्टरचा प्लांट आहे असा आहे, पण सर्व गावातले लोक मराठशाहीकडे त्या आरो फिल्टरचं पाण्याचं प्लांट घेतात। चला आपण दलित वस्तीमध्ये जाऊया फास्ट। आणि राहिला पाणी किती स्वच्छ आहे ती पण बघा। आणि दुसरा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न दलित वस्तीतला 8-8, 12-12 आणि पावसाळ्यामध्ये 12 दिवस पाणी सुटलं नव्हतं आमच्या इकडे, ज्यावेळेस मी आम्ही ग्रामसेवकाला मागणी केली त्यावेळेस ग्रामसेवक इथं नव्हतेच ग्रामसेवक। आणि आपण आता इथं आडाजवळ आलेलो आहोत जिथं प्यायच्या पाण्यासाठी इतक्या घागरी लागल्या आणि त्याच्या शेजारीच आपण बघतोय की प्यायच्या पाण्याची नदी वाहते, पण जी नदी अशी आहे की त्यातलं पाण्याला हात आपण पाहू शकताय आडामधून पाणी कुठं जात आहे, ग्रामस्थांच्या इथं घागरी लागलेल्या आहेत पाणी घेण्यासाठी। साईडला या दुपार रायवाडी या जगात इकडे तुमचं गडूळ पाणी बाई।
थांबायचंच नाही सावकाश. आता तुम्ही या विहिरीतनं जे पाणी काढताय ते पिण्यासाठी वापरणार? वापरायला नाही लागलं ते. पिण्यालाही चालतंय वापरायला चालतंय. मग तुम्ही नळाला पाणी येतं ते पिण्यायोग्य नाही? नळाला 8 दिवसाला पाणी येते. पाणी नळाला येत नाही लवकर म्हणून हे पाणी नाही योग्य नाही म्हणताना आम्ही ते पिण्यासाठी गावात कोणी वापरतच नाही. 8 दिवसानं पाणी येतं पण ती खर्चासाठीच पाणी येतं, पिण्यासाठी नाही. अगदी पावलाला नदी असूनही या लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते हे आपल्याला या पंचनाम्यातून पाहायला मिळते. जाऊयात पुढच्या गावाकडे. सॉरी ही नदी आहे असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. इकडे इकडे या, इकडे या तुम्ही सगळे. ते कॅमेरा समोर दिसला नाही, तुम्ही सगळे मागे महिला मिश्रित पाणी जे नदीला मिसळत आहे त्यामुळे इथलं नळाला येणारं पाणी हे पिण्यायोग्य नसल्याचं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आता जरा मागं जात आहे म्हणजे आम्हाला तुम्हाला घ्यायला बघ. इथं रहिवासी असणारे इथले नागरिक आहेत जे आपल्याला इथली प्रतिक्रिया देणार. मॅडम, हे जे पाणी आहे ना, हे पाणी सगळं गावातलं येतं. संडाचं भरपूर झालेलं येते, आंघोळ केलेले येते आणि इथून जे आडाचं पाणी आहे ना, लोक सगळे अख्ख्या 3-4 समाज पाणी नेतं इथून. आणि हे टोटल जर आता तुम्ही जाऊन बघितलं तर सगळं हागल्याला वास देखील त्याने येणार. आता जाऊन सध्या तुम्ही चेक करू शकता. मग हे लोक पाणी पिऊन आजारी पडणार नाही तर काय होणार? इथल्या ग्रामस्थांच्या तिखट प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. ओढ्यामध्ये मैल मिश्रित पाणी मिसळलं जाते आणि खरोखरच आम्ही तर आता उभे आहोत, आम्हाला देखील दुर्गंधयुक्त या पाण्याचा वास येतोय, जो वास अगदी नकोसा असा झालाय. मास्क लावला तरी वास येईल अशी अवस्था इथली पाहायला मिळते. तर इथं नागरिक राहत कसे असतील हा ज्वलंत प्रश्न आहे. आता आपण आलोय नागज गावच्या मेन रस्त्याला, जिथून आपण ग्रामपंचायतीकडे थेट जातो. ज्या रस्त्याची दुरावस्था वारंवार तक्रार करूनही सुधारण्यात आली नाही असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तर आता जाणून घेऊयात हा रस्ता नेमका कसा. पाहू शकताय अरुंद रस्ता आहे, रस्त्यावर अतिक्रमण झालेलं आहे. कुठे भाजीचे गाडे दिसतात तर कुठे वडापावचे गाडे लागलेले आहेत. मोठमोठ्या गाड्या उभ्या आहेत रस्त्यावरच, आडवे तिडवे उभे आहेत. इथं काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं आपण या रस्त्याबद्दल जाणून घेणार आहोत. दादा, तुम्हाला रस्ता कसा हवा आहे का? एकदम नंबर, एक नंबर रस्ता आहे. एक नंबर रस्ता आहे, बरोबर आहे. अरुंद नाही वगैरे. राम राम. हा, आम्हाला गोंडा भावना ती इकडे बाजूला घाण होती बरं का, ती 20,000 खर्च करून आम्हाला स्वच्छ करून दिलं. आमची बरोबर जगवली ती गोंडानं आमची. आणि पंच काय करते ती, तू बोल नको मधी. ती घाण काढणार आहे म्हणते म्हणते ती. आयुष्यभर घाण काढले तसं, जेवढा माय बाप घाण काढा ती. आम्हाला गोंडानं चांगलं करून दिले, बसतोय मांडी बांधून असंच स्वच्छ करून दिले 20,000 खर्चून स्वतःच्या पैशानं. आता जे सरपंच होते त्यांनी काय केलं नाही का? ते गोंडाचा भाव बहिणीच सरपंच हो. काय केलं नाही का? ती बहिणीनं ते भाऊ एक भाऊ बहिणी एकच हो. भाऊ हा भाऊ बहिणी एकच हो. तेनेच करून दिलं म्हणजे बहिणी करून दिला. चांगला आहे बिचारा, आनंद होऊन येते. जर इथल्या गावामध्ये विकासाची कमतरता असं म्हणतात, हा रस्ता जो आहे तो अरुंद आहे म्हणतात. तुम्हाला काय वाटतं? आहे बरोबर आहे. तुमचं काय म्हणतं? हा अरुंद आहे बरोबर आहे. रस्ता मोठा व्हायला पाहिजे. पाहिजे मोठा. याची मागणी आपण केली का सरपंचांकडे? काय सरपंच करून काय फायदा नाही, काय करा पंचायत झालं काय लक्ष देत नाही. देत नाही लक्ष, देत नाही. बाजारपेठेचा रस्ता रुंदीकरण व्हावा अशी इथल्या ग्रामस्थांची देखील मागणी आहे. आणि इथं जे आता सध्या
आपल्या समोर उपस्थित आहेत माजी सरपंच आहेत, तर यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्या रस्त्याच्या दुरुस्तीविषयी। आता काय झाले, या नागज बाजारपेठी या दहावीस खेड्याची मोठी बाजारपेठ आहे, व्यापार लाईनचं गाव आहे आणि दहावीस खेड्यासाठी ही बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे। आता इथे अशी अवस्था आहे की बाजारपेठेमध्ये अतिक्रमणाची संख्या जास्त आहे, अतिक्रमण काढायच्या दृष्टीनं कुठलीही हालचाल झाली नाही। या गावामध्ये येणाऱ्या किराणा दुकानासाठी किंवा भाजीपाल्यासाठी येणाऱ्या लोकांना मोटरसायकल लावायची म्हणजे तरी जागा नाही, आणि मोटरसायकली दोन्ही बाजूनं लावल्या तर एखादी फोर व्हीलरची गाडी आली तर त्याच्यासाठी जाण्यासाठी त्यावरून इथं पेठेत वेळोवेळी वाद झालेत, समस्या उद्भवल्यात, ती समस्या निवारण करणं काम आहे। इथं शौचालयाची पण गरज आहे ती शौचालयाची पण गरज आहे, मुतारीची पण गरज आहे, ती कुठेही दिसून येत नाही, त्यासाठी काही केलं गेलं नाही। वळणार आहोत, आता आपण परत जाणार आहोत आपल्या ग्रामपंचायतीकडे, होऊ शकतोय। ऍक्च्युली इथं पाहायला गेलं ना तर कुठंच व्यवस्था सुव्यवस्था म्हणतात त्याप्रमाणे झालेली नाही, कुठल्याच वार्डात स्वच्छता पाहायला मिळत नाही, इथला कारभार शून्यच आहे आणि तोच आपल्याला या पंचनाम्यामार्फत दिसत आहे। बंद गटर आहे असं ठामपणे आपल्याला मागच्या मुलाखतीत सांगण्यात आलं होतं, पण आपण बघतोय गटारीची दुरावस्था। बंदिस्त गटर सांगतात, पण ही उघड्यावरची गटर आहे, जी गटर तुंबलेली आहे। दोन महिन्यात एकदा घाण काढते आज, जे तुमच्या गावातली घाण, तुमच्या दारातली घाण ग्रामपंचायतच्या मार्फत घंटा गाडी वगैरे काही येते का? काय ना, तुम्हाला काय वाटतंय मग? आता काय वाटत, काय तुम्ही करतील ते स्वच्छता व्हावी अशी वाटते, घंटा गाडी असावीशी वाटते का? करा के तुम्ही मागणी करताय का? करा के कॅमेरा समोर सांगा ना, करा पाहिजे स्वच्छता पाहिजे। राखुंडी घेऊन बसल्यात दात घासायला नागरिकांना राहायचं आधी कसं करायचं, सगळी खाणी नागरिकांचं जीवन असं डोक्यात, सगळी खाणी दोन नंबर प्रमाण नाही सगळी मॅडम खाणी जवळच बघितली माझी सरपंच घरात असते प्रश्न नाही, भिंती सगळ्या ओल्या झालेत, कशाने झाले, पावसाने आणि गटरीमुळे पूर्ण आमच्या भिंती असं एक लात मारलं की पडायसारखे झालेले आहेत भिंती आमच्या। मी कधी ग्रामपंचायतीत सांगितलं ना काय, महिला सरपंच आहेत ना, महिला सरपंच आहे सांगितलं पण होय म्हणतात, तेवढ्या कुठं करतात परत करत नाही, ते असं होतंय, वारंवार तक्रार केली की तात्पुरती व्यवस्था केली जाते परत करत नाही, असं होतं ना। बरं, अनेक गल्ली काय, पहिली आमच्या इथं आमच्या गल्लीमध्ये पहिली दारूबंदी झाली पाहिजे, आपल्या गावात दारूबंदी नाही आहे, नाही आहे काय सुद्धा नाही आहे दारूबंदी, दारू पिऊन पडलेले असतात, हो एकट्याने करून जमत नाही मॅडम, तसं सगळ्यांनी केलं पाहिजे ना, ज्याच्या मिस्टर पितात त्यांनी केलं पाहिजे। गावात आपल्या नागजमध्ये दारू बंद आहे ना, नागजमध्ये दुकान नाही भरपूर आहे, तिकडे आता खाली गेलं सगळे दुकानच आहेत, हा दारूच आहे। सगळंच बघून त्यात काय साठते काय ठराविक बघितले, तेच की म्हणजे अगदी पण तुमच्या दोस्त्याला बघितलं झाले की आता जाऊ सर्व खाली मॅडम बघणार जाऊ सर, हो चला मला कसं राहत असतील माझं तेच विचार करायला मी हायलाइट करून ही करा, तुम्ही ग्राम स्वच्छता अभियानामध्ये पुढाकार घेऊन सहभागी कलेक्टरकडे तक्रार करायची, कट कुठलं करतोय मॅडम, तुमचं घर आहे किती घाण आहे
ते कसे राहत असतील लहान मुलाही देत गावाच्या बाहेरून येणारा रस्ता गावाबाहेरून येणारा हा रस्ता आहे ज्या रस्त्यात गटर दिसतच नाहीये सगळे झाडे झुडपे वाढलेले बाहेरून येणारा माणूस यामध्ये औचित नकळतपणे पडू सुद्धा शकतो गावाला वेडा मारला नाही आपण फक्त प्रभाग एक आणि दोनची ही दुरावस्था आहे तर बाकीचे प्रभाग पाहायला गेलो तर ग्रामपंचायतीच्या कार्यालया शेजारी आता ते आजोबा विरुद्ध बोलत आपण आता इथं अंगणवाडीकडे आलेलो आहे या अंगणवाडीच्या मालमत्तेचे इथले एक जण नागरिक उपस्थित आहेत बोला विलास श्रीपती जाधव हॅलो विलास श्रीपती जाधव काय अंगणवाडी विषयी काय आपल्याला बोलायचं आमच्या मालक्या काय ते जागा बांधलेली आहे त्यांनी पहिली 8894 बांधलेली आहे मालक्या काय जागा ती वाटून माझ्या इशाला आता आलेली आहे जागा ती त्याचा काय पाठपुरावा काय तुमच्या संमतीविना बांधलेली आहे आमचं वडील वारल्यावर बांधले होती आम्ही बारकं बारकं होतो तेव्हा बांधलेली होती तरी मी ग्रामपंचायत बरीच वेळा बोललो पण ती म्हणली पुढे बघा जिल्हा परिषद जिल्हा परिषद साहेब बी येऊन गेली त्यांना उतारं दाखवलं ती निघून गेली थांबली बी नाही काय बोलली ती चौकट बसवल्या बाबा तिथे तुम्हाला येण्या जाण्यासाठी होय येण्या जाण जागा माझीच आहे म्हणल्यावर काय करायचं कुठं राहाय राहताय कुठं इथं राहतोय आता पुतणीच्या घरात राहतोय आम्ही आता काय करायचं तरी निर्णय शासन कधी लावायचं ते आता देवालाच काय बोलू शकतो मॅडम ते लाईटचं बघा ना ते लाईट आहे ना फक्त नुसतं कनेक्शन घेतलेलं आहे आत त्याचे म्हणजे काही बल्ब नाही फॅन नाही काही नाही ते फक्त नुसतं कनेक्शन बाहेर मीटर जोडले आणि ते बिल कोण भरायचं म्हणून त्याने हे केलेलं नाही आत काहीच नाही ते आता हे खाजगी मालमत्ता असल्यामुळे लॉक असल्यामुळे ना ते धावता येत नाही तर आत बल्ब नाही फॅन नाही फिटिंग नाही नुसतं फक्त मीटर बसवले आम्ही बसवले म्हणून सांगायचं या ग्रामपंचायतीने एक एवढं मोठं घर असून एक संडास देऊ शकली नाही ती म्हणजे शौचालय एक ही देऊ शक आत्तापर्यंत देऊ शकली नाही ती कोण बी ग्रामसेवक गेला पंच गेला कोणी गेला कोणी काही या आमच्यासाठी काही सुद्धा केलं नाही मी सांगतो सत्य परिस्थिती आहे अशी गावात दारू बंद आहे ना बंद आहे ना मग दारू पित नाही ना कोण काय तुमच्या इथं येतात काय कोण काय दारू पिऊन आमचं मालक त्यातच गेल्याचं काय करायचंय त्या दारू नका पेटवायचंय माणसं मरायला लागली आमची दारू का बंद होत नाही फक्त एक सरपंच येतो पण दारू चालू आहे पण आपल्या गावात दारू बंदी आहे कुठेची दारू बंदी आहे रोज रोज येते या गल्लीनी सगळ्या काय म्हणते काय नागसगावचे ग्रामीण ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत हॅलो मी नागसगाव रहिवासी बाळासाहेब खापकर नागरमध्ये दोन स्मशान उभी आहेत पण एकाही स्मशान मुली वरची पाण्याची सोय नाही तातडीने पाण्या सोय करावी आणि इथल्या रस्त्यांची दुरावस्था ती बी खराब रस्ता आहे आणि दुसरीकडे नागसपाड्याला लाईटची सोय नाही सगळीकडे लाईटा चालू आहेत पण नागसपाड्याला फुलावर हवेली की लाईट चालू नाही त्याला कारण रात्री अपरात लोक आता आरेवाडीवर मंदिर लोक जाणार असतात लाईटची सोय नाही लाईटची सोय व्हावी त्यांच्याशी आता आपण बातचीत करत आता जे पॅनल विरोधात उभारलेला आहे या पॅनलचे प्रमुख आहे त्यांचं नाव काय उल्हास मलमे आपल्या पॅनलचं नाव गोपीचंद पडळकर महाविकास परिवर्तन पॅनल ठीक आहे आपल्याला काय वाटतं या गावाविषयी येण्याचं मोठ्याने बोला काय म्हणजे गावच्या विकासाबद्दल आपलं काय मत आहे आता काय झालंय गेले 10 वर्ष गावात विकासाचं काम म्हटलं तर काहीही झालं नाही आणि आपण एक विकासाचं काम घेऊन या जनतेसमोर जी 10 वर्षात जी कामं झाली नाहीत उदाहरणार्थ गावात आमच्या एवढी पेटलाईन भरपूर मोठी आहे पण इथं कोण येतोय कोण जातोय ह्याच्यासाठी CCTV ही आपलं पहिलं व्हिजन असेल की आमच्या गावात येणारा एंट्री करणारा माणूस ही CCTV बाहेरला आहे का गावातला तो काय करून गावात जातोय ही चोरी करून जातोय गाड्या बऱ्याच लोकांच्या चोरीला गेलेल्या आहेत त्यासाठी आमचं व्हिजन असेल ते गावात परिवर्तन आणि गल्लीबोळातले रोड आहेत ना वाडी वस्तीवर जाणारा हे आमच्या गोपीशेटचं पहिलं व्हिजन आहे की वाडी वस्तीला माणूस हा येताना कधी पावसाळ्यात असे होतं की दुधाचं किटली सांडत्या गोरगरीब मजुराचं दूध सांडतंय
त्याच्यासाठी शेठनं पहिलं विजन आहे की घरापासून बांध रोड आहे तो हा सिमेंट कॉन्क्रीटचा असून त्या माणसाचं सगळं काम परिपूर्ण. आता मी गावामध्ये फेरफटका मारला प्रभाग एक आणि दोन मध्ये जाऊन तिथं अतिशय घाण आणि घाणीचं साम्राज्यच आहे. घाण म्हणजे कामच केलं आहे या ग्रामपंचायतीनं. पहिली जी बॉडी होती जे सरपंच बिरपंच होते त्यांनी ह्या ग्रामसेवकांनी कामच केलं आहे. येणाऱ्या निवडणुकीनंतर जर तुम्ही निवडून आलात तर मग तुम्ही या गावाच्या स्वच्छतेविषयी काय? स्वच्छतेविषयी म्हणजे पहिली घंटागाडी एक ट्रॅक्टर हा पहिला आपलं विजन असेल आणि जे संडा साफ करायचं जे सेंट्रलचं मशीन आहे ते पहिलं आपण नागजमध्ये आणणार आहे की संडासमुळं ह्या गटरातनं पाणी जे ओढ्याला जाते अहो आपण महिला गाडी ही पहिली आणायची आहे की गोरगरिबाच्या ह्याच्यातनं ही आमचं नागदचं पाणी आहे ना त्या ओढ्यात जातंय आणि आमची दिवी आहे खाली त्या लक्ष्मी नाही यल्लमा देवी त्या देवीच्या मंदिरात हिकडं असलेलं सगळं घाण पाणी महिला ही देवीच्या काय काय वेळेला तिथं पाठीला लागलेलं असतं आणि तिथं पाणी जे असतंय ना ती मंदिरात जाते ती पहिली आपल्याला स्कीम बंद करायची आहे आणि ही महिला साफ करायची गाडी घंटा गाडी कचरा गाडी ही पहिलं आपलं पॅनेलचं आपल्या विजन आहे की गावात स्वच्छता होण्याचं घाण व्हायचं परत प्रश्नच नाही. महिलांसाठी योजना काय आणणार? महिलांसाठी बचत गट डाळीचे प्रकल्प घरगुती लघु उद्योग आपलं घरोघरी मशीन शिवायच्या मशिनी शिलाई मशीन बाबा ते आपल्या पिशव्या शिवायचं हे सगळं घरगुती सगळं आम्ही पापड करायच्या मशीन. लहान मुलांना इथं खेळण्यासाठी एकही बगीचा नाही. आम्ही उर्दू शाळेत बघून आलो तिथं खेळण्याचे जे काय म्हणतात ते साहित्य की घसरगुंडी असू दे झोपाळ ते सुद्धा पडलेले आहेत. गवत उगवलेलं आहे घाण आहे पाय सुद्धा आपण तिथं ठेवू शकत नाही. शौचालय पाहिलं तुरुंग आहे का शौचालय कळत नाही. आता काय ज्यावेळी आपली ग्रामपंचायत येईल त्यावेळी एक शिपाई हा पहिल्या अंगणवाडी जिथं घाण आहे तिथं रोज आठवड्यातनं एकदा व्हिजिट होईल त्याची कुठं कचरा आहे काय ते खेळ घसरगुंडी आहे व्यवस्थित आहेत का या पहिल्या बघितल्या जातील. ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक माणूस ते जाऊन एमआयचं स्वप्न आहे आपलं. आज आपण नागज या गावी आलो होतो विरोधकांकडून ग्रामस्थांकडून इथं समस्यांचा पाढा वाचण्यात आलाय. थोडक्यात या गावचा पंचनामा करण्यात आला. आत्ता जी सरपंच होत्या त्या महिला होत्या मात्र महिलांसाठी इथं कारभार शून्य आहे आणि एकूणच गावचा विकास शून्यच आहे हा आपल्या या पंचनाम्यावरून कळून आले. आणि येणाऱ्या निवडणुकीत आता ग्रामस्थांनी ठरवायचं आहे की कुणाला मत द्यायचं आणि कुणाला नाही.